नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार ही असते आपल्या वास्तूची खरी ओळख. म्हणजे काय? तर एखाद्या घराच्या प्रवेशद्वारावरून त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा आपण अंदाज घेत असतो. त्याचा स्वभाव, त्यांची सांपत्तिक स्थिती, त्यांचं समाजामध्ये असलेलं स्थान, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्याच्या प्रवेशद्वारावरून कळते. आणि वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं आवर्जून म्हटलं जातं की वास्तूच्या प्रवेशद्वाराला नेहमी सुंदर, सुबक, नीटनीटकं आणि स्वच्छ ठेवत जा. कारण वास्तूच्या याच प्रवेशद्वारातून आपल्या वास्तूमध्ये सुबत्ता, सौख्य, आनंद, आरोग्य, नावलौकिक यासारख्या सकारात्मक ऊर्जा त्याच प्रवेशद्वारातून येत असतात, जिला आपण लक्ष्मी असं म्हणतो. आणि म्हणूनच या लक्ष्मीला आपल्या वास्तूमध्ये आकर्षित करून घेण्यासाठी आपलं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमीच स्वच्छ, नीटनेटकाने आकर्षित राहील याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या प्रवेशद्वाराच्या बाबतीमध्ये यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि काय काय नियम आहेत प्रवेशद्वाराच्या बाबतीतलं, हे आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यामधून. चला तर मग आज आपण माहिती घेऊया की या प्रवेशद्वाराच्या बाबतीमध्ये शास्त्रकारांनी कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपण आवर्जून लक्षात काय काय ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्तीत जास्त आपल्याला वाढवता येईल, म्हणजेच लक्ष्मीला आकर्षित करता येईल आणि नकारात्मक ऊर्जा रोखता येईल. सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपलं मुख्य प्रवेशद्वार, ज्याला आपण सिंहद्वार असं म्हणतो ना, हे नेहमीच वास्तूला असलेल्या इतर दरवाजांपेक्षा आकाराने आणि उंचीने हे मोठे असले पाहिजे, याची काळजी घ्यावी. दुसरं म्हणजे दाराला असलेली चौकट, म्हणजे चार बाजूला भाग, ही नेहमी पूर्ण, याचाच अर्थ दरवाजाला उंबरठा असलाच पाहिजे आणि नसेल तर तो आवर्जून बसवून घ्यावा. ह्या उंबरठ्याच्या खाली पंचधातू किंवा कमीत कमी अगदी 5-10 ग्रॅमपर्यंतची चांदी तरी टाकावी. शक्य झाल्यास या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह कोरून घ्यावं. तिसरा नियम म्हणजे या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी, म्हणजेच वेळोवेळी त्याची रंगरंगोटी करावी. या दरवाजावर काही शुभचिन्ह अवश्य कोरून किंवा रंगवून घ्यावीत. त्या शुभचिन्हांमध्ये कमळ, अष्टदल कमळ, सोंड उंचावलेले हत्तींचे मुख, मंगल कलश, स्वस्तिक चिन्ह, ध्वज इत्यादी चिन्हांचा आपण वापर करू शकतो. कधीकधी कालांतराने त्या दरवाजाला असलेल्या बिजागरांचा करकर असा आवाज येतो, त्याला सुद्धा तेल व्यवस्थित घालावं आणि तो आवाज येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. कारण असा आवाज शास्त्राप्रमाणे अशुभ मानला जातो, कारण आपल्या घरामध्ये सुद्धा अशी कचकच वाढते. रोज सकाळी दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढावी, शिवाय सकाळ संध्याकाळ दरवाजामध्ये दिवा लावावा आणि घरामध्ये काही मंगल कार्य किंवा महत्त्वाचे सणासुदीच्या दिवसाला अवश्य फुलांचं तोरण आपल्या प्रवेशद्वाराला लावून ते प्रवेशद्वार सुशोभित करावं. पण हां, इथे मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की दुसऱ्या दिवशी आपण लावलेली जी फुलापानांची तोरणं असतात ना, ती आवर्जून काढून टाकावीत. काही वेळेला होतं असं की आपण एखाद्या पूजेला किंवा एखाद्या सणाला ती तोरणं लावतो मोठ्या आवडीने, पण पुढच्या सणासुदीपर्यंत ती काढलीच जात नाही, फार ती फुलं सुकून गेलेली असतात आणि ही सुकलेली फुलं मात्र नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्या मंडळी, ही तोरणं आणि हे हार काढायला विसरायचं नाही. दुसरं म्हणजे प्रवेशद्वारामध्ये कधीही अडगळीचं सामान ठेवू नये. काय होतं की आपण त्या दरवाजामध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या चप्पल, शूज असंच ठेवून देतो किंवा काही सामान ठेवतो, तसं ते नसावं. ते व्यवस्थित एका बाजूला रसून ठेवलेलं असावं. मंडळी, हे होते वास्तुशास्त्राने मुख्य दरवाजाच्या बाबतीत अगदी सांगितलेले साधे नियम. आता याच प्रवेशद्वाराच्या माध्यमातून आपल्या वास्तूला अधिकाधिक शुभऊर्जा मिळावी म्हणून वेगळं काहीतरी आवश्यक आपण जर आवर्जून पाळलं ना, खूप सुंदर अनुभव येतो. त्यातला एक म्हणजे आठवड्यातून एकदा तरी, शक्य झाल्यास सोमवार, शुक्रवार, पौर्णिमा, अष्टमी या दिवशी आपल्या उंबरठ्याला पाण्याने स्वच्छ करावे आणि हा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. त्यानंतर त्याला हळद, कुंकू, एखादं फूल, अक्षदा वाहून निरांजनाने ओवाळावं, त्याला नमस्कार करावा. थोडक्यात काय, तर उंबरठ्याची पूजा करावी, आपल्या वास्तूच्या क्षेम, कल्याण, भाग्य यासाठी प्रार्थना करावी. हे भाग्यकारक आणि लक्ष्मीकारक मानलं जातं. एखाद्या शुक्रवारी, अष्टमी, पौर्णिमेच्या दिवशी दरवाजाच्या दोन्ही बाजूला, अर्थात बाहेरच्या बाजूला, काचेच्या ग्लासामध्ये
पाणी घ्यायचं आणि त्यावर तिळाचं किंवा राईचं तेल टाकून त्याच्यामध्ये दिवा लावावा. हे सुद्धा संपत्तीकारक मानलं जातं, कारण पाण्यावर अग्नी प्रज्वलित करणं हे मुळातच लक्ष्मीकारक मानलं जातं आणि हे वास्तुशास्त्राने निक्षून सांगितलेलं आहे. फेंगशुई सारख्या चायनीज वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा यावरूनच फ्लोटिंग कॅन्डल्स वापरण्याची पद्धत आहे, म्हणजे पाण्यामध्ये फ्लोट करणाऱ्या तरंगणाऱ्या कॅन्डल्स वापरल्या जातात. मंगळवारच्या दिवशी मारुतीच्या मंदिरातून शेंदूर आणून त्याचं स्वस्तिक चिन्ह दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला, दरवाजावर किंवा चौकटीच्या वरच्या बाजूला आवर्जून लावावे. त्यामुळे आपल्या वास्तूचं वाईट, नकारात्मक, अशुभ ऊर्जेपासून संरक्षण होण्यास मदत मिळते. आणि सगळ्यात शेवटचा प्रभावी उपाय म्हणजे महत्त्वाच्या कामानिमित्ताने घराच्या बाहेर जाताना अगदी आवर्जून घरातल्या मुख्य व्यक्तीने आपल्या घराचा मुख्य दरवाजा एका स्वच्छ सुंदर कपड्याने स्वतःच्या हाताने स्वच्छ पुसून काढावा, त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि नंतर बाहेर जावेत. त्यावेळेला त्या कामात, महत्त्वाच्या कामात यश निश्चितपणे मिळण्यास नक्की चांगला अनुभव येतो. मंडळी, हे होते काही अगदी साधे, सरळ, सोपे, बिनखर्चाचे आपल्या दरवाजाला चांगल्या पद्धतीने ऊर्जावान बनवण्याचे नियम. आपण हे आवर्जून वापरून पहा, अनुभव घ्या. मंडळी, आपल्या वास्तूमध्ये असलेल्या सगळ्या मंडळींचं आरोग्य, सौभाग्य, हे क्षेमकल्याण राहावं अशी कल्पना करण्याबरोबरच असा मनामध्ये निर्धार करून मी आपली रजा घेतो. पुढच्या वेळेला आपण भेटूया एका नवीन विषयासाठी. कळावे लोभ आहे, असावा आणि तो वाढावा. धन्यवाद.